रोजच्या जेवणामध्ये आपण कितीही चमचमीत भाषा बनवत असलो तरी मराठी माणसाला 15 दिवसातून तरी एकदा आठवण येते ती महाराष्ट्राच्या झणझणीत कटाच्या आमटीची। तर आज आपण कटाची आमटी कशी तयार करायची ते पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकाल अगदी सुंदर, परफेक्ट आणि अगदी वेगळ्या पद्धतीने मी कटाची आमटी तयार केलेली आहे। अगदी छान अशी दिसत आहे, चवीला तर अप्रतिम झालेली आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलच्या नावासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि मंगळवार, गुरुवार, शनिवार दुपारी 1 वाजता येणाऱ्या रेसिपी मिस करू नका। नमस्कार, मी कविता, स्टार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण मराठमोळी कटाची आमटी तयार करणार आहोत। हरभरा डाळीची आमटी करत आहोत। त्यासाठी साधारणतः ही लहान साईजची वाटी घेतलेली आहे, ती अर्धीला थोडीशी जास्त एवढी हरभरा डाळ आपण घेतलेली आहे। आता आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत। बऱ्याचदा आपण आमटी करतो त्यावेळेस जी डाळ शिजवून तिचं पाणी शिल्लक राहतं त्याची आपण आमटी करतो, परंतु आपल्याला कधीकधी ही आमटी करायची असते परंतु हरभरा डाळीचं पाणी नसतं किंवा पुरण करायचं नसतं त्यामुळे आपल्याकडे ते पाणी शिल्लक नसतं। अशा वेळेस आपण अर्धी वाटी एवढी डाळ घ्यायची आहे। साधारणतः यापासून तयार होणारी आमटी हे 3 ते 4 लोकांसाठी पुरते। आता आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत। डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकून ही डाळ अशीच 20 ते 25 मिनटं भिजत ठेवणार आहोत, त्यामुळे आपली डाळ ही पटकन शिजेल। साधारणतः 4 ग्लास एवढं पाणी मी ठेवलेलं आहे, कारण आपण आमटीसाठी आपण दुसरं पाण्याचं यूज करणार नाही, फक्त जे आमटी डाळ शिजवून जे पाणी शिल्लक आहे त्याच पाण्याची आपण आमटी करणार आहोत। त्यासाठी पाणी टाकताना थोडंसं जास्त टाकायचं आहे आणि कुकरमध्ये जर ही थोड्या प्रमाणात आपण डाळ शिजवण्याचा प्रयत्न केला ते पाणी ओतू जास्त जातं आणि डाळ ही व्यवस्थित शिजणार नाही। त्यासाठी मी ही पातेल्यामध्ये शिजवत आहे। हे पहा, पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 तमालपत्र टाकणार आहोत। अगदी थोडीशी हळद टाकणार आहोत। आता पाण्यामध्ये भिजत घातलेली हरभरा डाळ यामध्ये आपण टाकणार आहोत। तुम्हाला किती प्रमाणात आमटी करायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकायचं आहे। डाळ शिजवण्यासाठी मोठ्या पातेल्याचाच यूज करायचा आहे। आपण डाळ यामध्ये टाकलेली आहे। आता लो फ्लेमवर आपण ही डाळ व्यवस्थित शिजवून घेणार आहोत, तोपर्यंत मसाला काढणार आहोत। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये मोठा साईजचा 1 कांदा स्लाईस करून टाकलेला आहे। आता हा कांदा आपण व्यवस्थित कुरकुरीत छान असं तळून घेणार आहोत। जेवढा कांदा छान तळलेला असेल तेवढा तुमच्या आमटीला कलर देखील छान येणार आहे आणि चव देखील छान येणार आहे। त्यासाठी या पद्धतीचा कांदा तळून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। एकसारखा हलवत आपल्याला यापेक्षा जास्त भाजलेलाही नको आहे आणि जास्त कच्चाही नको आहे, या पद्धतीचा कांदा परफेक्ट आहे। आता आपण स्लाईस केलेलं जे खोबरं आहे ते खोबरं भाजून घेणार आहोत। थोडंसं तेल टाकलेलं आहे पुन्हा एकदा आणि खोबरं देखील व्यवस्थित लो फ्लेमवर कुरकुरीत असं भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर धने घेतलेले आहे, धना पावडर यूज करणार आहे त्यामुळे मी धने थोडेच घेतलेले आहे। त्यानंतर लसूण घेतलेले आहे खूप सारा। आता आपण हे देखील व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर काढून घेतलेलं आहे। तेल कढईमध्ये थोडंसं तेल आहे त्यामुळे मी आणखी थोडं तेल टाकून कोथिंबीर जी आहे ती भाजून घेत आहे। तुम्ही हवं तर कच्ची कोथिंबीर देखील मसाल्यामध्ये वाटून घेऊ शकता। आता यामध्ये आपण थोडंसं अद्रक टाकून हे मसाला वाटून घेतलेला आहे। आपली डाळ देखील परफेक्ट अशी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकाल अगदी मऊसर अशी ही डाळ शिजलेली आहे। ही डाळ शिजण्यासाठी साधारणतः मला 20 मिनटं लागलेली आहे। आता यातील पाणी आपण जे आहे ते सेपरेट करत आहोत। हे पाणी मी सर्व काढून घेतलेले आहे, त्यातील जे तमालपत्र आहे ते देखील मी या पाण्यामध्ये टाकत आहे। आता ही डाळ आपण थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेत आहोत। आता मला यातील थोडीशी डाळ ही तशीच टाकायला आवडते आमटीमध्ये, त्यामुळे मी काही डाळ तशीच टाकणार आहे। आता सुरुवातीला पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये कोथिंबीर कढीपत्ता छान तळून घेतल्यानंतर लवंग टाकलेले आहे, त्यानंतर हिंग 2 चमचे, त्यानंतर दालचिनी, त्यानंतर धना पावडर, हळद, त्यानंतर स्टार रेसिपीचा हा काळा मसाला तयार केलेला आहे। हा मसाला कसा तयार करायचा, अगदी झणझणीत चवीला छान कसं तयार करायचं हे पाहायचं असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता।
त्यानंतर एक चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे. त्यानंतर आपण जे मसाल्याचं वाटण केलेलं आहे ते वाटण यामध्ये टाकलेलं आहे. त्याचबरोबर थोडीशी सगळ डाळ मला यामध्ये आवडते त्यामुळे मी ती थोडीशी टाकलेली आहे. राहिलेली डाळ वाटून ती मी या ठिकाणी टाकलेली आहे. आता हा मसाला छान असा आपण परतून त्यावर झाकण ठेवून त्यातील जे तेल आहे ते वरती आलेलं आहे तोपर्यंत आपण 5 ते 10 मिनटं झाकण ठेवलं होतं. आता यामध्ये आपण डाळ शिजवलेलं जे पाणी आहे ते टाकणार आहोत. हे जर पाणी तुमचं कमी शिल्लक राहिलं तर तुम्ही गरम पाणी टाकायचं आहे. त्यानंतर एक चमचा मीठ टाकलेलं आहे. हे पहा परफेक्ट आपलं पाणी डाळीचं शिल्लक राहिलेलं होतं तेवढ्याच पाण्यामध्ये आपली ही आमटी तयार होत आहे. आता आपण ही लो फ्लेमवर व्यवस्थित 20 मिनटं छान उकळून दिली होती. त्यानंतर यामध्ये आपण कस्तुरी मेथी बारीक करून टाकलेली आहे. ही ऑप्शनल आहे परंतु यामुळे छान अशी चव येते. त्यानंतर आपण झाकण ठेवून झाकण ठेवताना मध्ये चमचा ठेवायचा आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आहे त्यामुळे तरी आपली जी आहे तशीच राहते. त्यानंतर यावर मध्ये कोथिंबीर टाकून आपण आता ही गॅस बंद केलेला आहे. अशीच झाकून ठेवलेली आहे 5 मिनटं. अतिशय सुंदर झणझणीत ठसकेबाज आपली ही आमटी तयार झालेली आहे. आता आपण ही एका पातेल्यामध्ये सर्व करत आहोत. तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर अशी आपली ही अतिशय चविष्ट आणि वास अतिशय छान असा येत आहे अशी ही आमटी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. मंगळवार गुरुवार शनिवार दुपारी 1 वाजता येणाऱ्या रेसिपी मिस करू नका. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.